नाही, अतिशय चांगला आहे. एकतर असो समृद्धी महामार्ग जो आहे खरोखरच या राज्याला समृद्ध करणारा आहे. मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, फडणवीस साहेब, अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली जे डेव्हलपमेंट आणि जे विकास हा अतिशय वेगानं सुरू आहे. ह्या समृद्धी महामार्गावर जाण्यासाठी मग कुठे जायचं असेल, मुंबईला जायचं असेल का नागपूरला जायचं असेल, तर नाशिककरांना जो आहे एक कनेक्टिव्हिटी पाहिजे होती. ती कनेक्टिव्हिटी ह्या कनेक्टिव्हिटीमुळे जे आहे इगतपुरीच्या या ठिकाणी आपल्याला ती मिळालेली आहे. त्याच्यामुळे आपल्याला मोठा फायदा निश्चितपणे होणार आहे. आणि दुसरं म्हणजे की आता तो जो तिथला पुढचा रस्ता आहे म्हणजे भिवंडी बायपास, तो रस्ता पूर्ण झाला तर आता इकडे येणाऱ्या ज्या सगळ्या नाशिकच्या बाजूने येणाऱ्या ज्या गाड्या आहेत त्यातल्या मला असं वाटतं 70% गाड्या ज्या आहेत ह्या समृद्धीवरून ज्या आहे निघून जातील. त्याच्यामुळे नाशिकला, मुंबई नाशिकचं सुद्धा ट्रॅफिक जे आहे फार मोठ्या प्रमाणावर कमी होणार आहे. काय तुम्ही अजूनही पालकत्वाची वाट पाहताय? 95,000 अधिकच्या कुटुंबाचे आयुष्य आनंदाने भरले आहे. आजच कॉल करा आणि मिळवा फर्टिलिटी ट्रीटमेंट वर सूट आणि सर्वांना द्या आनंदाची बातमी. आम्ही त्यांना हेच सांगितलं की आपण जे आहे त्या सगळ्या याच्यामध्ये तो रस्ता जो आहे भिवंडी बायपास आणि तिथला हा 90% जो आहे हा पावसाळ्यापर्यंत ते पूर्ण करणार, म्हणजे आणखी 4 महिने ते लागणारच, पूर्ण होईल. त्याच्यानंतर नाशिकला येणारे जे लोक 2-2 तास कधी कधी थांबतात तो त्रास आपला निश्चितपणे वाचणार आहे. लोकसभेचा जागावाटप कधी निश्चित होतं? नाही, आता चर्चा सुरू आहे. सध्या चर्चा सुरू आहे. प्रत्येक पक्ष जो आहे वेगवेगळ्या मतदारसंघाचा आढावा घेतो आहे. कोण कुठे आहे, कुठल्या पक्षाचा उमेदवार उत्तम आहे, कोण इच्छुक आहे, ह्या सगळ्याचा आढावा घेण्याचं काम सुरू आहे. आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे सुद्धा उद्या आणि परवा 2 दिवस अनेक जिल्ह्यातील प्रमुख लोक जे आहेत हे भेटणार आहेत. आणि अजितदादा पवार असतील किंवा तटकरे, आम्ही सगळे आणि प्रफुल्ल पटेल वगैरे आम्ही सगळे बसून जे आहे हा विचार करतो आहोत की कुठे कोण अपेक्षा करत आहे उभं राहण्याची आणि कुणाची शक्ती कुठे जास्त आहे. आणि त्यानंतर मला असं वाटतं फार लवकरच याच्यावर निर्णय होईल. आपलं म्हणणं तसं अर्धवट बरोबर आहे, एकमत वगैरे नाही आहे. अजून चर्चा जी आहे व्यवस्थित झालेली नाही आहे. प्रत्येक जण जे आहे मगाशी सांगितल्याप्रमाणे इच्छुक कोण आहे आणि कुठे कोणाची जास्त शक्ती आहे त्याचा आढावा घेण्याचा प्रयत्न सगळ्यांचा सुरू आहे. अजितदादाकडनं पण 8-10 जागांची मागणी केली जाते म्हणून आपलं या 19 बैठकीमध्ये मार्ग निघत नाही अशा पद्धतीने. असं काही नाही, मी 10 जागांची मागणी केली ही बरोबर आहे आणि त्याप्रमाणे आम्हाला बऱ्याचसा जो आहे या सगळ्या जागा मिळतील अशी अपेक्षा आहे. साहेब, शिरूर लोकसभेसाठी आपलं नाव पुढे येतं आहे अमोल कोल्हेच्या विरोधामध्ये? मला माहिती नाही, आपले तुम्ही कुठे ऐकलं, पण मी तर काय ऐकलं नाही. शिरूरसाठी छगन भुजबळला उभं करा असं कोणी सांगितल्याचं मला ऐकत नाही. हे तुमचीच सजेशन आहे. काही काही वेळा मीडियासुद्धा जे आहे आपापल्या सजेशन्स आपापल्या इच्छा ज्या आहेत असं प्रदर्शित करत असतात, पण ठीक आहे तिकडचं जे आहे ते. हां, काय पक्षाचं ऐकावंच लागतं ना. पक्षाने जर सांगितलं कुठे उभे राहा तर उभे राहा, बसा तर बसा. शेवटी पक्ष शिस्त आहे ती पाळावीच लागते सगळ्यांना. मला सध्या तरी काही वाटत नाही आहे. म्हणजे असं आहे की तुतारी आहे, मशाल आहे किंवा हात आहे, म्हणजे महाविकास आघाडीचं मला तरी अजून वाटत नाही की फार मोठ्या प्रमाणावर असं काही आव्हान या महाराष्ट्रात निर्माण झालेलं मला दिसत नाही. आणि खरोखरच 40-45 पुढे महायुतीचे उमेदवार निवडून येतील अशीच परीक्षा आज तरी परिस्थिती आज दिसते आहे. संजय राऊत काल नाशिक दौऱ्यावरती, यावेळी त्यांनी आंबेडकर म्हणतात की सुमित्रा पवार अरे कोणतरी बोलणार साहेब. काल संजय राऊत नाशिक दौऱ्यावरती, यावेळी ते म्हणाले की सुमित्रा पवार यांनी फडणवीसांवरती अब्रू नुकसानीचा दावा करावा, अगोदर अजित पवारांवरती भ्रष्टाचाराचा आरोप केल्यानंतर त्यांना पक्षात आपल्या सोबत घ्या. ठीक आहे, तर त्या त्यांच्या इच्छा आहे. आता त्यांच्या याच्यावर मी काय बोलणार, ते रोजच काहीतरी बोलत असतात. मग आता मग रोजच मला बोलावं लागेल. त्यांचं काय किती मनावर घ्यायचं आहे
ते लोक ठरवतील. चला साहेब, तुम्ही कार्यक्रमाला आले, तुम्हाला थांबावं लागलं, तुम्ही काय नाराज आहे असं काही? नाही रे, मी कसला नाराज आहे. मला त्यांनी 11 सांगितलं, मी 10:45 आलो. पण ते थोडंसं मला असं वाटतं समजुतीचा घोटाळा झाला. त्यांनी पलीकडे बोलवलं होतं, जिथे मला भरवीर तिथे काय बोलवलं होतं. पण मला आमच्या लोकांनी सांगितलं इथे थांबायचं, पण इथे कार्यक्रम आहे म्हणून मी इथेच थांबलो. ते तिथे वाट बघत बस. ठीक आहे, नाही नाराजी कसली, ती गंमत असते आमच्या. आणखी एक भाषणामध्ये मुंबई नाशिक महामार्गासंदर्भात एक नाराजी व्यक्त केली, भिवंडी बायपासचा जो रस्ता आहे तो गेल्या अनेक वर्षांपासून त्याचं काम येत आपण. नाही खरं आहे ना, हे पवन हे 2-2 तास कधी कधी ज्या त्या त्या भिवंडीचे ज्या काही मोठ्या व्हेकल्स आहेत, हेवी व्हेकल्स, त्या तुमच्या वेअर हाऊसिंग आहेत वगैरे, त्या सगळ्या अशा मध्ये येतात, कैशी पडते आणि अक्षरशः 2-2 तास जे आहेत तिथे थांबावं लागतं. म्हणून मी त्यांना सांगितलं की पोलीस पण आपल्याकडे कमी आहेत, परंतु या कंपन्या ज्या आहेत काम करणाऱ्या, त्यांचे काही लोक जे आहेत त्या प्रत्येक ठिकाणी जिथे डायव्हर्जन आहेत त्या त्या ठिकाणी उभे करा, आणि तिथले जे आहे कैशी पडणार नाही आणि सुरळीत होईल. ट्रॅफिक जे आहे ते पहा, काही अडचण येण्याचं काही कारण नाही. साहेबांनी नाशिक मुंबईचा हायवे जो आहे तो 4 पदरी किंवा त्याच्यामध्ये वाढ व्हावी अशी प्रस्ताव केला होता, कार्यक्रम देखील झाला होता, मात्र त्याला आता 1.5 वर्ष आले, अजून देखील त्यावर काही कोणती कारवाई करत नाही. मी ते त्यांना सांगितलं की बा एक तर जो आहे हा जो मुंबई नाशिक 4 लेन जो आहे, हा माझ्या काळामध्ये आम्ही तो करून घेतला होता, ते ब्रिज वगैरे सगळं. पण त्याच वेळेला ॲग्रीमेंटमध्ये असं होतं की 8 वर्षानंतर साधारणपणे एक तर तोपर्यंत पॅरलल रोड होणार नाही, तर ते 8 वर्ष होऊन गेले. आणि दुसरं म्हणजे 8 वर्षानंतर त्याची जी आहे लेन्स जे आहे ते वाढवण्यात येतील. मध्यंतरी 2 वर्षापूर्वी ज्यावेळेला गडकरी साहेब आले, त्यांनी सुद्धा सांगितलं की मुंबई नाशिक जे आहे आम्ही सिमेंट काँक्रीटचं पूर्ण करतो आहोत. तर मला आता असं वाटतं की बराचसा सिमेंट काँक्रीटचा रस्ता जो MSRDCच्या माध्यमातून या समृद्धी महामार्गाच्या साठी होतो आहे, आता उरलेला आहे तो त्यांनी करावा अशी अपेक्षा त्यांच्याकडून आपण करूया. धन्यवाद. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.